जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालन। ॲक्च्युली डायमंड वर्क आपण जे काम करतात ते डायमंड वर्क आम्ही त्याला नाही म्हणू शकत, त्याला आपण इमिटेशन वर्क। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सध्या आत्ता मी आहे गणसंकुलमध्ये उभ्या आणि येण्याचं रिझन माहीत असेल की आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे परेलच्या महाराजाचं। तर सध्या मी अरुंधत्ते दादाच्या वर्कशॉपच्या जस्ट मागे आहे। गणपती बाप्पा थोड्याच वेळात निघणार आहे, तयारी चालूच आहे, आगमनाची सुरुवात होणार आहे। तर मी एक्सायटेड आहे कारण एक मस्त मूर्ती झालेली आहे, एक टिपिकल टाईप मस्त, म्हणजे लाईक खूप भारी बघण्यासारखी, लाईक जो बॅलेन्सिंग असतो, जो इंजिनिअरिंग वर्क केला जातो गणपती बाप्पा बनवताना खूप ॲक्युरेट आहे। दादा थोड्याच गणपती बाप्पा निघेलच, मी एक्सायटेड आहे, तुम्ही असालच। आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत रहा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो, मला इकडे माझा मित्र भेटला आहे, हा माझा वर्ग मित्र आहे। तुझं नाव काय रे बाबा? कुलदीप यादव। तर ॲक्च्युली हा डायमंडचं काम करतो आणि ह्याचा मोठा भाऊ आहे, तो आपल्या मुंबईतील बरेच मोठ्या गणपतीचं डायमंडचं काम करत असतो। त्याला आपण भेटूया आता। हाय राजदीप भाई, कसं हो? एकदम मस्त मस्त, एकदम। हैदराबादला पण काम चालू आहे तुमचं, मुंबईत पण चालू आहे, कसं मॅनेज करतो? मॅनेज ही आपली टीम आहे, यांच्यासोबत जे काय त्यांच्यासोबत आम्ही मॅनेजमेंट वगैरे करून घेतो, काय प्रॉब्लेम होत नाही। तुमच्या इंस्टाग्रामवरती वगैरे मी बघतोय आणि तुम्हाला तर मी ॲक्च्युली खूप अगोदरपासून बघतोय। कुलदीप आपला क्लासमेट हॉलीक्रॉसचा, तर त्यांनी मला ओळख करून दिलेली। बाय द वे, मस्त झालं आपलं डायमंडचं काम, राईट? यावं लागेल ॲक्च्युली डायमंड वर्क आपण जे काम करतो ते डायमंड वर्क आम्ही त्यांना नाही म्हणू शकत, त्याला आपण इमिटेशन वर्क। इमिटेशन कारण त्याच्यामध्ये जे काय तुम्ही बघू शकता ते आम्ही जास्त डायमंड वापरत, त्याच्यामध्ये इमिटेशन वर्क जसं इमिटेशन असतं त्याचप्रमाणे। बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या फ्युचर वर्कसाठी सगळ्यांना, तुमच्या टीमला बेस्ट ऑफ लक, असेच काम करत राहा आणि चांगल्याला गणपती बाप्पा घडवत राहा। गणपती बाप्पा मोरया।